नमस्कार शिक्षक मित्रांनो, मी संतोष पाडळ, माझी सुंदर शाळा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत करतो. नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओचा आनंद घ्या. माझा दादा एका घराची बेल वाजवतो, टन 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 टन, हातेच पुरे ना त्याचा, कसा तो आहे तो. तिकडून आले सदाचे आजोबा, त्यांनी बेल अजून दिली, बेल वाजवल्या बरोबर दादा लगेच सुटला. दादा म्हणाला, आजोबा म्हणाले, अरे वाळा टँकी तरी बोल. दादा म्हणाला, अहो आजोबा तुम्हाला पडदा येत असेल तर पळा, मला माहितीच नाही ते कोणाचे घर आहे ते. दादा लगेच पळत सुटतो शाळेत गेल्यानंतर गुरुजींकडून दादा दररोज सारखा मार्क होतो. काल होता त्याचा गणिताचा पेपर, त्याला मिळाले 0 मार्क. दादा म्हणाला, गुरुजी मला माहितीच नव्हते मला 0 मार्क मिळतील. गुरुजी म्हणाले, सॉरी बाळा, मला 0 पेक्षा कमी मार्क देता येणार नाही. तास संपला. गुरुजी पायऱ्या उतरत होते तेव्हा घसरूनच पडले. मेलो मेलो. दादा लगेच पळत सुटतो. घरी नाही, हॉस्पिटल मध्ये नाही, घरी. गुरुजी मेले शाळेला सुट्टी, गुरुजी मेले शाळेला सुट्टी, गुरुजी मेले शाळेला सुट्टी. घरी गेल्यावर बाबांनी विचारले, अरे बाळा मोठं झालं काय बनशील? दादा म्हणाला, बाबा मी पायलट बनणार आहे, पायलट. बाबा म्हणाले, अरे वेड्या पायलटचा अर्थ तरी माहित आहे का? दादा म्हणाला, हो माहिती आहे, 2 महिन्यात बसतो, त्याचे पायलट लटकापतात, त्याला पायलट म्हणतात. बाबा म्हणाले, अरे वेडे असं नाही त्याचा अर्थ. बाबा दादा म्हणाला, ओहो बाबा ऐका ना, जेव्हा मी आपल्या घरून जाईन ना तेव्हा तुम्ही मला ताटा करा, तुम्ही ताटा करा. बाबा म्हणाले, अरे वेड्या मी खाली जमिनीवर, तू वरती आकाशात, मला कसं समजणार तू त्या विमानात आहेस ते, त्या विमानात असेल ते. दादा म्हणाला, अहो बाबा ऐका ना, जेव्हा मी आपल्या घरून जाईन ना तेव्हा बॉम्ब टाकेल, असा माझा दादा.